जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एका वर्षापूर्वी कोटी रुपये खर्च करून बोदवड ते शेलवड या रस्त्याचे काम करण्यात आले आहे, परंतु बोदवड शहराजवळील पाझर तलावालगत जुना पूल तुटलेला असल्याने तो नव्याने बांधण्यात आला नाही, त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना पुलाअभावी तलावातून विशेष पाण्यातून चिखल दुडवत हाल अपेष्टेने रोज ये जा करावी लागत आहे। शासनाने बोदवड ते शेलवड वाकी रस्त्याच्या कामासाठी एवढा खर्च करूनही पुलाचे काम पूर्ण न केल्याने रस्त्यावरून वाहने जात नाही। चिखलामुळे तीन चाकी व चार चाकी गाड्या शेताचे सामान घेऊन नेऊ शकत नाही, याचा शेतकरी व शेलवडकरांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे। तरी पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे व काम जेथपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच या संबंधी जो कोणी ठेकेदार व अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे। या प्रसंगी तहसीलदार गैरहजर असल्याने अभियंता यांना तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। माझं नाव पंकज श्रावण वंजारी। बर, काय त्रास? माझी जमीन आहे तपनामध्ये, त्रास असा आम्हाला की इथं का भरपूर लोक म्हातारे लोक, आता माझी गाडी पडली परवेश एक म्हाताराची पडली तिचे पायाला लागलत, एक माणूस जेवायला भरती आहे, मग काय करायचं आम्ही? तर जा रस्ता नाही, लोक नाराज होते तर याला, तर कोणी मरला जिम्मेदार कोण राहील? त्यामुळे आमची विनंती आहे दादा की प्लीज आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला, बस दुसरं काय नको। बर, किती वर्ष झाले हा पूल तुटलेला आहे? हा 2 वर्ष झाला आता, कोणी इकडे बघायला तयार नाही, कोणीच नाही बघायला तयार इथं। सदरू कॉन्ट्रॅक्टदार ज्याने हा पूल बनवला होता, या संदर्भात तुम्ही तहसीलदार वगैरे यांच्याशी भेटून चर्चा केली का किंवा काही मागणी केली का? आम्ही त्यांना 4 दिवस अगोदर आम्ही त्यांना सही वगैरे आम्ही सविस्तृत गेलो, तहसीलदारला एक अर्ज दिला आणि PW खात्यामध्ये पण एक अर्ज दिला, पण ते म्हणतात आमच्या हातामध्ये नाही येते, ते मुख्यमंत्री सडक योजनेच्या हातामध्ये आहे। ये पुल का काम कम से कम 1 साल होगा, अभी तक के सुधारने होगा, अगले साल भी ऐसी तकलीफ हुई जाने आने की, खेत में जाते ना इधर से रास्ता है तो बाया को यहाँ पर तकलीफ हो गई, कोई गाड़ी भी जाती नहीं, उसका हाथ पर टूटा तो पहले भी वहाँ गिरती गिरती बचा पहले। तुम्हारा खेत है किधर? हाँ, खेत है टप्पन में, भवानी माता के मंदिर के नीचे। अच्छा, काय नाव तुमचं? राहुल दत्त। बर, काय समस्या आहे नेमकी? एक वर्षापासून याचं काही सुधारलं नाही, काही नाही, पुलाचं काम पेंटिंग मध्ये पडलं आहे, शेतकऱ्याचे किती अवघड होते, कोणी लक्ष द्यायला तयार नाही। हा पूल तुटून किती दिवस झाले? 1 वर्ष झालं। 1 वर्ष तेव्हापासून कोणीच इथं बघत नाही पुलाकडे? कोणीच नाही। या पुलाच्या मार्गाने येण्याचं कारण सांगा, तुम्ही इकडे का कशासाठी गेलो? शेतात गेलो होतो। बरं, आता तुम्ही शेतातून आले, पूल तुटलेला आहे, मग बाकीची जी रहदारी आहे, सामान आणणं नेणं, तुम्ही कसं कसल्या प्रकारे करतात? मग आता काय इकडनंच नेणं पडते, अहो काय करणं पडतं, काय तिच्यात नाही इलाज आहे त्या गोष्टीचा। बरं, काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच आहे की या पुलाचं काम व्हायला पाहिजे। बाई इंदे पडलो खाली अडी मी आम्ही। बरं, काय आहे नेमकी समस्या, कशी आहे आणि पुलाची परिस्थिती काय? 1 वर्ष आले हा पूल, 2 वर्ष आले हा पूल बनेल नाही। बरं, 2 वर्ष आले नुसते ते पाईप आणले नाही, खंदान टाकता बस, काय नाही, काही काही पोझिशन एकदम खराब आहे या रस्ते, मी पडलो खाली आडी, पड्या फुटू पाहिजे दाखवायला, त्या मुख्यमंत्र्याला टाका खाली आला की तो सहा आले तो आडी। बरं, काय मागणी तुमची आता पुलाला? काय नाही, पुलच तयार झाला पाहिजे लवकर, ते इलेक्शन लागल्या पहिले, दुसरं काहीच नाही मागणी आपली। तुमचं पाणी, तुमचं शेत मागे, पाणी आलं तुमचं शेत इकडे मागे, मग हे शेत आहे इकडं एक आपलं ज्ञानेश्वर पवार आहे, मी ज्ञानेश्वर मनसाराम पवार। बरं, कुठे जातो तिकडे? मी चाललो आता भवानी मंदिरावर, तिकडे देवीचं दर्शन आहे, आणि हे जे तलावामधून समजा चिखल घाण जास्त झालेली आहे, पूल चांगला होता आधी पण ते तुटला, तुटल्यामुळे ते व्यवस्था म्हणजे देवीकडे जाताना तकलीफ होते भरपूर, सरकारला एक विनंती हा जोडून की जसं बा हा पूल लवकरात लवकर जर चांगला झाला तर पब्लिकला आणि समजायला चांगलं होईल, हा रस्ता शॉर्टकट आहे जरा पुढं जायला चांगला, भवानीचं समोरचा रस्ता चांगला आहे, पण या पूल तुटल्यामुळे समजा बेकारी आहे, तलावातून आले आम्ही, रस्ता जरा चिखलाच आहे। काय नाव तुमचं? अकबर आहे, धर्मन यार। बरं, काय झालं होतं नेमकं मागच्या वेळेस? मागच्या वेळेस असं झालं की बा तिकडून मोटर सायकल आली आणि सीधी सीधी पुलात खाली पडली। अच्छा, एक पोरगे तिच्यात दवाखान्यात आज बी भरती आहे जळगावले,
त्यांना अंदाज आला नव्हता की पूल तुटलेला आहे? त्यांना अंदाज नव्हता, ते सरळ सरळ आले आणि सीधे सीधे जाऊन पडले. बरं, काय मागणी तुमची? आमचं आम्हाला पुलाची मागणी, फक्त रोड व्हायला पाहिजे आमचा, एवढी मान्यता आहे आमची फक्त, बस. माझं नाव भगवान देवराम लांडे. माझं शेत भवानीच्या जवळपास आहे. या पूल तुटल्यामुळे मला इथे गाडी सोडून 2 किलोमीटर पायी जावं लागते. सरकारला हेच विनंती आहे की बा आमचा पूल हे काम लवकरात लवकर मार्गी लावा. ग्राम निधीतनं बनवण्यात आलेलं आहे. सदर रस्त्यावर भरपूर पैसा खर्च झालेला असून हा पूल न झाल्यामुळे आज लोकांची, शेतकऱ्यांची फार मोठी दुर्दशा आणि फार मोठी घाण होते. त्यांना चालता येत नाही, तिथून वापर करणं हा अवघड झालेला आहे. आणि प्रशासन 2 वर्षापासून आजपर्यंत याच्यावरती काही एक कारवाई करत नाही आहे. आम्ही आज इथल्या परिसरातले शेतकरी सर्व जमाव एकत्र होऊन तिथे निवेदन सादर केलं, पण तिथे घ्यायला कोणी तयार नाही आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.